आयकॉन वर क्लिक करा। मराठा आरक्षण संबंधाने मी वारंवार म्हटलं, कालही बोललो ना आताही सांगणार आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी छत्रपती शिवरायांसमोर मानाचा मुजरा करून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा जाहीर निर्णय घेतला आहे। या महाराष्ट्रातल्या सर्वच पक्षांनी एकमुखाने मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे। मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मी सुद्धा बैठकीला होतो। भाजपाचा संपूर्ण पाठिंबा आहे। देवेंद्रजीच्या सरकारने दिलेलं आरक्षण पुन्हा मराठा समाजाला मिळावं ही आमची सर्वांची मागणी आहे। आणि म्हणून मराठा समाजाकरता जे एकनाथ शिंदेजींनी मराठा समाजाला आश्वस्त केला आहे, आम्ही सर्व महाराष्ट्र, सर्व पक्ष, भाजपा, एकनाथ शिंदे यांच्या मागे पूर्ण विधिमंडळ, मंत्रिमंडळ सर्व मागे उभा आहे। आणि त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे याकरता एकनाथ शिंदेजींच्या भूमिकेला आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी आहोत। मला वाटतं योग्य निर्णय एकनाथ शिंदेजी घेतील आणि लवकर करतील। धन्यवाद। मध्ये भाजपचे 3 आमदार आहे, भाजपची ताकद जास्त आहे, तर कार्यकर्त्यांकडून अशी मागणी होते की हा जो मतदारसंघ आहे भाजपला सोडावा, काय मत आहे आपल्याला? नाही, हे गोष्ट खरी आहे की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटतं आहे की कल्याण मतदारसंघ भाजपला मिळावा, असं अनेक ठिकाणी काही ठिकाणी शिवसेनेच्या कार्यकर्त्याला वाटतं त्यांना मिळावा। पण खरं तर याचा जो निर्णय आहे तो निर्णय घेण्याचे अधिकार एकनाथजी शिंदे, देवेंद्र फडणवीसजी, अजित पवारजी यांच्या समन्वयाने केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाला आहे। आणि केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड जो निर्णय घेईल तसं तर आजची सीट शिवसेनेकडे आहे। त्यामुळं मला वाटतं की जो काही जागावाटपाचा फॉर्म्युला ठरेल, जागावाटप होईल, पण भाजपाने जे आज ठरवलं आहे, महाविजयाचा संकल्प दौरा आम्ही करतो आहे, मी रवी चव्हाणजी सर्व, ही सीट ज्या पक्षाकडे जाईल आमच्या महायुतीमध्ये, समजा उद्या शिवसेनेकडे गेली तर 51% मतं आणि 51% मताने इथला खासदार निवडून यावा, एकही बूथ असं नको ज्यावर 51% मतं मिळणार नाही। याकरता भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने इथला खासदार निवडून आणण्याचा संपूर्ण ताकद लावेल आणि त्याकरताची तयारी आम्ही करतो आहे। त्याकरता आम्ही आज महाविजयाचा संकल्प केला आहे।